शहादा तळोदा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यानिमित्तानं त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे. यावेळी जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. राजेश पाडवी हे पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांचे वडील तथा विद्यमान आमदार उदयसिंग पाडवी यांच्याऐवजी भाजपनं राजेश पाडवी यांना उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक वादामुळं उदयसिंग पाडवी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आता ते नंदुरबारमधून काँग्रेसच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं शहादा तळोदा इथं मुलगा भाजपचा उमेदवार तर नंदुरबारमध्ये वडील काँग्रेसचा उमेदवार असं चित्र पाहायला मिळणार आहे. आदिवासी मतदारसंघ आहे. ह्याच्यामध्ये भरपूर पायाभूत गरजा ज्या आहेत त्यांच्यावरती मी लक्ष केंद्रित करणार आहे. त्यात शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि जे रोड आहे किंवा बेरोजगारी आहे तरुणांमध्ये, त्या फक्त नोकरी नसून काही उद्योगधंद्यांसाठी मी त्यांच्यासाठी फार प्रयत्न करणार आहे.